विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी, विषय मराठी, पाठ 12वा, मला मोठं व्हायचंय. आज आपल्याला मला मोठं व्हायचंय या पाठाचा अभ्यास, प्रस्तावना, स्वाध्याय, उपक्रम, व्याकरण आणि गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास अगदी शेवटपर्यंत करायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया. या पाठाचे लेखिका आहेत प्रियवदा करंडे. या पाठाचे लेखक आहेत प्रियवदा करंडे. जन्म 1946. बाल, किशोर व कुमारवयीन मुलांसाठी लेखन करणाऱ्या कवयित्री व कथा लेखिका स्वामी विवेकानंद चरित्र, ज्ञानेश्वरांच्या गोष्टी, मी नाही जा आणि इतर गोष्टी, बालकथा संग्रह आणि हिरोंच्या शोधात, बाई आणि टेलिफोन, कविता जन्माला येते, एकांकिका, जरा ऐकताय ना, नाट्यछटा इत्यादी साहित्य प्रकाशित. पाठामध्ये नेमकं काय सांगायचं आहे ते थोडक्यात बघूया. मुलाला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, शोध लावायचे आहेत, त्यासाठी तो तयारी करतो आहे. परंतु घरातील सगळेजण त्याच्या कामात व्यत्यय आणतात, त्या मुलाच्या मनातील विचार या नाट्यछटेतून सांगितले आहेत. शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध यांच्या जोड्या लावा. अगट आणि बगटामध्ये जोड्या दिल्या आहे. अगटामध्ये आहे अ गॅलिलिओ, आ जेम्स वॅट, ई राईट बंधू, आणि ब गटामध्ये आहे एक विमान, दोन दुर्बीन आणि तीन वाफेची इंजिन. तर उत्तर, गॅलिलिओने कशाचा शोध लावला? तर गॅलिलिओ दुर्बीन. जेम्स वॅट यांनी वाफेची इंजिन याचा शोध लावलेला आहे. आणि राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला आहे. अशा प्रकारे आपण प्रस्तावना आणि प्रस्तावनेमध्ये दिलेल्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी लिहून प्रस्तावना पूर्ण केली आहे. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये अ आहे मुलाला आंघोळीला न जाता काय करायचे आहे. उत्तर, मुलाला शास्त्रज्ञ व्हायचे आहे, संशोधन करायचे आहे, शोध लावायचे आहेत, मुलाला आंघोळीला न जाता हे सर्व करायचे आहे. आ आहे वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली. उत्तर, वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने घरात त्याचे स्वतंत्र लॅब बनवली, मायक्रोस्कोप, टेस्ट्यूब काचेचं पात्र सगळे आणून ठेवले, पुस्तकाचा डोंगर रचला. वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने ही तयारी केली. ई आहे शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते. उत्तर, आज ताई व आई शास्त्रज्ञ होऊ पाहणाऱ्या मुलावर चिडतात, पण तो मुलगा शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई त्याच्या बक्षीस समारंभात मात्र मिरवतील असे मुलाला वाटते. ई आहे आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते. उत्तर, मुलाला कपड्यांच्या बोळ्यातून सुद्धा निळी पॅन्ट मिळाली नाही, आई त्याला पॅन्टचा शोध लावायला सांगते. अशा प्रकारे प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा आहे, मनाने उत्तरे लिहा. त्यामध्ये अ आहे कोणत्या गोष्टींसाठी आई तुमच्यासारखी मागे लागते. उत्तर, मी मित्रांबरोबर फुटबॉल खेळायला जात असतो, पण त्यांच्याबरोबर बाहेर न जाता मी अभ्यास करावा यासाठी आईसारखी मागे लागते. आ आहे तुम्हाला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा. उत्तर, तुम्हाला अंतराळात सोडले तर ग्रह तारे जवळून कसे दिसतात ते आम्ही पाहू, पृथ्वी दुरून कशी दिसते ते आम्ही पाहू, आमचा भारत देश दुरून कसा दिसतो ते आम्ही पाहू. ई आहे तुम्हाला कोणते शोध लावावे असे वाटते. उत्तर, भारताच्या काही भागात पाऊस खूप पडतो तर काही भागात अजिबात पडत नाही, काही वेळा
काही वेळेला ढग येतात आणि पाऊस न पडता निघून जातात, म्हणून आपल्याला हवे तेव्हा ढग बोलवता येईल आणि पाहिजे तेवढाच पाऊस पाडून घेता येईल हे शोध लावावेत असे मला वाटते. अशा प्रकारे प्रश्न दुसरा मनाने उत्तरे लिहा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यामध्ये अ आहे आकाशाला गवसणी घालणे, अर्थ अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न करणे, आशियाई स्पर्धेत देशासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकून भारताने किंवा भारतीय खेळाडूने जणू आकाशाला गवसणी घातली. दुसरा आहे खडकातून पाणी काढणे, अर्थ अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे आणि वाक्यात उपयोग करता येतो. दहावीत 100% प्राप्त करून श्रद्धाने जणू खडकातून पाणी काढून दाखवले आहे. त्यानंतर आहे निश्चय दांडगा असणे, अर्थ निर्धार दृढ असणे. कितीही कठीण परीक्षा असो तरी आपण त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन IPS ऑफिसर बनणारच हा राजदीपचा निश्चय दांडगा होता. ई आहे मनस्ताप सहन करणे, अर्थ मानसिक त्रास सोसणे आणि वाक्यात उपयोग दुष्काळ पडला आणि शेतकऱ्याचे शेत जळून गेले त्यामुळे त्याला खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर आ आहे पाठात आलेले शब्द खाली दिलेले आहेत त्यांची माहिती मिळवा व लिहा. पहिला शब्द आहे अ गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती लिहायची आहे. गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीच्या आसाकडे वस्तू आकर्षित होणे. पृथ्वीची पदार्थांना आपणाकडे ओढण्याची शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण होय. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच वर फेकलेले पदार्थ जमिनीवर पडतात. आहे टेस्ट ट्यूब्स. टेस्ट ट्यूब्स म्हणजे काचेच्या परीक्षा नळ्या. टेस्ट ट्यूब्स म्हणजे परीक्षा नळी होय. प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी या नळीचा उपयोग केला जातो. ई आहे लॅब. लॅब म्हणजे प्रयोगशाळा. लॅब म्हणजे प्रयोगशाळा होय. प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवलेले असते जसे मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब्स, काचेची पात्र यासारखे सर्व साहित्य प्रयोगशाळेत उपलब्ध असतात. त्यानंतर विद्युत शक्ती. विद्युत शक्ती म्हणजेच काय तर वीज, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरण इत्यादींच्या विद्युत शक्तीबद्दल आपण नक्कीच ऐकले असेल. प्रत्येक डिव्हाइसची शक्ती थेट संबंधित असते ते वापरणाऱ्या विद्युत ऊर्जेच्या प्रमाणात आणि त्यामुळेच आपल्या वीज बिलात कमी जास्तपणा आढळून येतो. आपण ज्या प्रमाणात वीज वापरली त्या प्रमाणात आपल्याला बिल येत असते. त्यानंतर आहे अणु. अणु म्हणजे सूक्ष्म कण. अणु म्हणजे सर्व द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म संरचना होय. रासायनिक मूलद्रव्याच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतात. पदार्थ हा अतिसूक्ष्म कणांचा अणु बनलेला असतो ही संकल्पना भारतीय शास्त्रज्ञ कणाद याने मांडली. अणु 3 प्रकारच्या कणांचे बनलेले असतात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यानंतर आहे परमाणू. परमाणू म्हणजे सूक्ष्म कणाचा शेवटचा अणु. पदार्थाचा अविभाज्य असा सूक्ष्म अंश म्हणजे परमाणू होय. अशा प्रकारे आपण पाठात आलेले शब्द आणि त्यांची माहिती थोडक्यात या ठिकाणी मिळून लिहिली आहे. त्यानंतर आहे ई. प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते त्याची यादी करा. प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करण्यासाठी जे साहित्य लागते त्याची यादी पुढीलप्रमाणे: काचेची पात्रे, स्पिरिट लॅम्प, परीक्षा नळी, स्टँड, छोटी जाळी, थर्मामीटर, मोजपट्टी, प्रिझम, चुंबक, गोलक. त्यानंतर आहे ई. तुम्ही आतापर्यंत पाठाचे विविध नमुने अभ्यासले आहे, त्यापैकी खाली काही नमुने दिले आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्रे बोलत असतात ते खालील तक्त्यात लिहा. तर नाट्यछटा यामध्ये 1, संवाद यामध्ये 2 किंवा अनेक, दोघा जणांचा संवाद असतो किंवा एकाच वेळेस 3-4 जणंसुद्धा संवाद करू शकतात. नाट्यप्रवेश अनेक, आत्मवृत्त 1, कथा अनेक. त्यानंतर
या नाट्यछटेत किती पात्रांचा उल्लेख आहे, ती पात्रे काय बोलली आहेत ते लिहा. या नाट्यछटेत मुलगा, आई, ताई व आजी अशा चार पात्रांचा उल्लेख आहे. पुढील पात्रांचे बोलणे. मुलगा. नाट्यछटेत जास्तीत जास्त वाक्य हा मुलगा बोलतो. आईचं वाक्य बघा. नळाचं पाणी जाईल, आंघोळ करून घे, खडकातून पाणी नंतर काढ, तुला त्या बाटलीतल्या शाईने आंघोळ करावी लागेल, तुझी निळी पॅन्ट शोध, कपड्यांच्या पोळ्यातून मी निळी पॅन्ट शोधली, हाच मोठा शोध लावला मी. त्यानंतर ताई. तुला वर फेकलं तर तू देखील खालीच पडशील, धाडकन, शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही काय. आजी काही बोलली नाही. अशा प्रकारे दिलेल्या नाट्यछटेत या पात्रांचा उल्लेख आहे. मुलगा, आई, ताई आणि आजी, त्यापैकी आजी काही बोलत नाही, तर तिघांचा थोडक्यात संवाद आपण लिहिला आहे. त्यानंतर आहे उपक्रम. उपक्रमामध्ये पहिला प्रश्न आहे, मला मोठं व्हायचं आहे, ही नाट्यछटा स्नेहसंमेलनाच्या वेळी वर्गात सादर करा. आता वर्गामध्ये एक मुलगा घ्यायचा आहे, आई बहीण म्हणून दोन मुली घ्यायच्या आहे, एखाद्या मुलीला आजी बनवायचं आहे, असे पात्र तयार करायचे आहे आणि घरामध्ये छोटी घरगुती साहित्य वापरून प्रयोगशाळा तयार करायची आहे. आपल्या वर्गामध्येच आपल्या घरून काही साहित्य आणून काय करायचं आहे, तर छोटी प्रयोगशाळा बनवायची आहे आणि पाठात ज्याप्रमाणे शब्दप्रयोग केला त्याप्रमाणे संवाद पाठ करून स्नेहसंमेलनाच्या वेळी आपण ही नाट्यछटा वर्गात सादर करू शकतो. आता हा कृतीजन्य उपक्रम दिला आहे. स्नेहसंमेलनाच्या वेळीच नाही तर इतर कार्यक्रमाच्या वेळी किंवा एखाद्या वेळेस असंच आपण एखादा पिरियड ऑफ असेल तर त्यामध्ये ही नाट्यछटा सादर करू शकतो. अगोदर सराव करायचा 2-3 मुलांनी मिळून आणि नाट्यछटा करायची. त्यानंतर उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे, दिवाकरांच्या नाट्यछटा हे पुस्तक मिळून वाचा. दिवाकरांच्या नाट्यछटा हे पुस्तक कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले असून या दिवाकरांच्या सर्व 51 नाट्यछटांचा समावेश आहे. सदर पुस्तकाला रा. कृ. लागू यांनी प्रस्तावना लिहिलेली असून विजय तेंडुलकर यांनी प्रत्येक नाट्यछटेचे रसग्रहण केले आहे. लेखक आहेत दिवाकर. भाषा मराठी. साहित्य प्रकार नाट्यछटा. प्रकाशन संस्था कॉन्टिनेंटल प्रकाशन. प्रथमावृत्ती 1933. मुखपृष्ठकार श्री द. फडणवीस. पृष्ठसंख्या 112. आणि या पुस्तकातील नाट्यछटा आहेत, अरे रे ओझ्याखाली बैल मेला धावा, अशा शुभदिनी रडून कसे चालेल, असे केल्याशिवाय जगात भागत नाही, अहो आज गिराईकच आले नाही, अहो कुंभार दादा असे का बरे रडता, आनंद कोठे आहे येथे एका दृष्टीने सहाय्यच केले आहे, अशा प्रकारच्या विविध नाट्यछटा यांच्या लेखनामध्ये आलेल्या आहेत. त्या आपल्याला मिळून वाचायच्या आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ज्ञान देणाऱ्या, मनोरंजन करणाऱ्या आणि जास्तीत जास्त माहिती मिळवून देणाऱ्या ह्या नाट्यछटा आहेत. त्यानंतर आहे आपण समजून घेऊया, त्यामध्ये खालील शब्द वाचा. शब्द आहेत मी, ही, जी, पी, बी, ती, तू, धू, जू, ऊ, पू. हे एकाक्षरी शब्द आहेत. एकाक्षरी शब्दातील ई उकार, ईकार किंवा उकार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो दीर्घ लिहितात. नी हा एकच शब्द असा आहे की जो एकाक्षरी असूनही ऱ्हस्व लिहितात. खालील वाक्य वाचा, अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा. त्याची टोपी उडाली. नूरजहाँ विटीदांडू खेळू लागली. आईने पिशवी ठेवली. अधोरेखित शब्द व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे. ताईला पेरू आवडतो. संजू आनंदाने नाचू बोलू आणि गाऊ लागला. त्याची टोपी उडाली. विटीदांडू खेळू लागली. पिशवी ठेवली. पेरू, संजू, नाचू, बोलू, गाऊ या शब्दातील ईकार व उकार दीर्घ आहेत. मराठी भाषेत शब्दांच्या शेवटी येणारे ईकार व उकार दीर्घ असतात आणि व परंतु हे मराठीतील दोन शब्द असे आहेत की ज्यांचा ईकार व उकार ऱ्हस्व लिहितात. त्यानंतर शब्दांच्या शेवटी ईकार किंवा उकार येतील असे 10 शब्द लिहा. ईकारवाले शब्द बघा.
आई, बंदी, पाणी, वही, कवी, शाई, खारी, कहाणी, माई, राणी, चावी, बंदी। आणि उकार येथील असे 10 शब्द: वाजवू, खेळू, भाऊ, नाचू, खाऊ, गाऊ, टाकू, करू, भेटू, जाऊ, पाहू। त्यानंतर आहे, खालील वाक्यातील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या सार्वनामिक विशेषणापैकी योग्य विशेषण घाला। कंसामध्ये दिलेले शब्द आहेत इतका, जेवढा, तुमचा, तिचा, जसा, तेवढे। पहिलं वाक्य आहे, बाबांनी विचारले रिकामी जागा वेळ कुठे होतास? उत्तर आहे इतका। बाबांनी विचारले इतका वेळ कुठे होतास? दुसरं आहे, रिकामी जागा चेहरा उन्हाने लालेलाल झाला। उत्तर आहे तिचा। तिचा चेहरा उन्हाने लालेलाल झाला। तिसरा आहे, मला वाटते रिकामी जागा कचरा जास्त, रिकामी जागा प्रदूषण जास्त, जेवढा तेवढे। मला वाटते जेवढा कचरा जास्त तेवढे प्रदूषण जास्त। चौथं वाक्य आहे, रिकामी जागा मुलगा खूप हुशार आहे। उत्तर आहे तुमचा। तुमचा मुलगा खूप हुशार आहे। आणि पाचवं आहे, रिकामी जागा अंगरखा तशीच टोपी घालून तो मंचावर आला। उत्तर आहे जसा। जसा अंगरखा घालून तशीच टोपी घालून तो मंचावर आला। खालील नामांना दोन दोन विशेषणे लिहा, उदाहरण हिमालय, उंच, बर्फाच्छादित। तसं भाजी, तिखट, गोड, खारट अशा प्रकारे विशेषणे आपण देऊ शकतो। घर, घर मोठे, लहान, सुंदर। विद्यार्थी हुशार, नम्र, प्रामाणिक। बाहुली सुंदर, गोंडस, छान। लोक खूप, कमी, जमलेले। अशा प्रकारे दिलेल्या नामांना आपण तीन तीन विशेषणे लिहिली आहेत। यापेक्षा जास्त विशेषणसुद्धा आपण लिहू शकतो, परंतु आपल्याला या ठिकाणी दोन दोन विशेषणे लिहायला सांगितली आहेत। आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची। तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, नाट्यछटेतील घटना वाक्य आवाजातील योग्य चढउतार घेऊन प्रगट वाचन करा। म्हणजेच हा जो पाठ आहे तो पाठ अगदी मोठ्या आवाजात छान वर्गात त्याचे वाचन करायचे आहे। सर्वांनी हा पाठ वर्गात वाचायचा आहे किंवा घरी वाचला तरी चालेल। आणि गृहपाठातील दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे? या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये आठवणीने लिहून पाठवा। अशाच प्रकारचे विविध अशा प्रकारे आपण वर्ग 6वी विषय मराठी मला मोठं व्हायचं आहे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम, व्याकरण, गृहपाठ पाहिला आहे। अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।